श्रीराम समर्थ मनाची शक्ती, परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधील वाचन, भाग क्रमांक 17, पुस्तकामधील 32 नंबरचा भाग, शक्तिपात 3 नंबर. विश्व मनाशी समरस होण्याचा मार्ग हे प्रयोगाचे शास्त्र आहे. त्या प्रयोगाच्या काही अटी आहेत, त्या बरोबर पाळून जो कोणी प्रयोग करतो त्याचा प्रयोग यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. शक्तीच्या गळतीची नानाद्वारे बंद करून जो मनाला विश्वमनाकडे सन्मुख करतो त्याच्या मनाची शक्ती आपोआप साठते. मग त्याला अंतर्जगात प्रवेश करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. काही वेळेला असे घडते की माणसाच्या ठिकाणी शक्ती संचय झाला, त्याची कुंडलिनी जागी झाली, म्हणजे त्याला वाचासिद्धी, भविष्यज्ञान, परचित्तज्ञान इत्यादी सिद्धी प्राप्त होतात. काही वेळेला असे घडते की माणूस अगदी मनापासून साधन करतो, त्यामुळे शक्ती संचय होऊन त्याच्या अंगी एखादी लहान किंवा मोठी सिद्धी प्रकटते. शक्ती आणि तिच्यापासून मिळणारी सत्ता सोसण्यास देखील सामर्थ्य लागते. प्राप्त झालेली सिद्धी पचवण्याची क्षमता जर अंगी नसेल तर माणूस तिचा वापर करण्याची शक्यता असते. नवीन अतींद्रिय सामर्थ्य देणारी सिद्धी प्राप्त झाली असता विश्व मनापर्यंत पोचण्याचे आपले अंतिम ध्येय दृष्टीआड न होऊ देणे सोपे नसते. सिद्धीचा वापर करून शक्तीचा व्यय होण्याचे दोन मार्ग आहेत. आपला व्यवहारिक हेतू साध्य करण्यास किंवा आपली वासना तृप्त करण्यास सिद्धी वापरणे हा एक मार्ग, आणि आपण कोणीतरी झालो या भ्रमाने अनुसंधानाला बाधक म्हणजे विश्व मनापासून दूर नेणारे आचरण करणे हा दुसरा मार्ग आहे. मार्ग कोणताही असू द्या, त्याने मिळवलेली शक्ती गळून जाते एवढे मात्र निश्चितपणे समजावे. बरीच माणसे प्रामाणिकपणे विश्व मनाची उपासना करतात, पण त्यांचे इतर वागणे कळत नकळत उपासनेला मारक असते. अशा शेकडा 90 व्यक्तींना आपल्या सहज वागण्याने जो शक्तिक्षय घडतो त्याची पुसट देखील कल्पना नसते, त्यामुळे साठवलेली शक्ती कळत नकळत गळून जाते. येथे संत किंवा सद्गुरू यांच्या कार्याचे महत्त्व प्रचितीस येते. प्राप्त झालेली सिद्धी शिष्याला पचणार नाही, ती वापरण्यात त्याचे आध्यात्मिक नुकसान आहे हे संत सद्गुरू जाणतात. आपला माणूस कोठेही असला तरी त्याची मानसिक भूमिका त्यांना बरोबर माहीत असते. ती ओळखून त्या माणसाला प्राप्त झालेली सिद्धी आपल्या शक्तीने संत सद्गुरू रोखून धरतात. हा देखील एक प्रकारचा शक्तिपातच असतो. संत सद्गुरू देहात नसले तरी आत्मसत्तेने शिष्याच्या आध्यात्मिक जीवनावर त्यांची अनिर्बंध सत्ता चालते. संत म्हटला की तो विश्व मनाशी तादात्म्य पावलेला असणारच, त्यामुळे जेव्हा तो देहात दिसतो तेव्हा तो देहाच्या बाहेरच असतो. इतकेच नव्हे तर सर्व देहांमध्ये सत्तारूपाने तोच वावरतो, म्हणून शिष्याच्या आध्यात्मिक जीवनाचे संपूर्ण ज्ञान त्याला असते. त्याच्या संकल्पाने शिष्याचे साधन चालू राहते, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि शिष्य अखेर सुरक्षितपणे मुक्काम गाठतो. 33 नंबर, जगदंबेचे साक्षात दर्शन. माणसाला स्वतःच्या जीवनामध्ये, इतरांच्या जीवनामध्ये आणि जगामध्ये जिकडे तिकडे विश्वशक्तीचे दर्शन होणे ही पूर्णानुभूती समजावी. विश्व निर्माण करणारी आणि ते चालवणारी आद्य शक्ती निःसंशय चिन्मय आहे, म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. ईश्वराची ती निज शक्ती असून त्याच्याशी ती अभिन्नपणे राहते. त्या शक्तीला शारदा किंवा जगदंबा म्हणतात. विश्वामध्ये शारदेचा अनंत व अथांग सागर पसरलेला आहे. ईश्वराच्या प्रेरणेने त्या सागरामध्ये ओंकाराचे स्फुरण प्रकटते. त्या स्पंदनमय स्फुरणातून अनेक आकारांनी भरलेले विश्व उदयास येते. ओंकाररूपी शब्द ब्रह्म हेच विश्वाचे आदि बीज होय. विश्वामध्ये जी शक्ती काम करते तीच शक्ती मानवी जीवनाच्या सर्व अंगामध्ये आत बाहेर काम करते. बहिर्मुख वृत्तीचा प्रपंच असो अथवा अंतर्मुख वृत्तीचा प्रपंच असो, शक्तीच्या कृपेशिवाय तो यथास्थित व यशस्वी होत नाही.
सर्वसाधारण माणसाला आनंदस्वरूप ईश्वराचे अस्तित्व जाणवणे कठीण जाते, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये आणि जगातील घडामोडींमध्ये शक्तीच्या कर्तृत्वाचा अनुभव येणे त्याला कठीण जात नाही. विश्वामध्ये पंचमहाभूतांच्या द्वारा शक्तीचे उघडपणे अस्तित्व जाणवते. माणसामध्ये त्याच्या मनामध्ये ती राहते. आपल्या मनामध्ये प्रत्यक्ष विश्वशक्ती वास करते याची जाणीव माणसाला असत नाही. ज्ञान, क्रिया आणि वासना या तीन अंगांनी ती कार्य करते. त्यातले त्यात माणसाची वासना हा विश्वशक्तीचा एक जबर आविष्कार आहे. वासना स्वतः सूक्ष्म असली तरी ती मनाला स्थूलाकडे, दृश्याकडे बाहेर ढकलते. त्यामुळे माणसाचे मन विश्वमनापासून दुरावते, नव्हे दोघांमध्ये विरोध निर्माण होतो. वासनेची बहिर्मुख प्रवृत्ती उलट फिरवून तिला दृश्य जगाकडून अदृश्य विश्वमनाकडे वळवणे माणसाला शक्य असते. वासनेला सूक्ष्मात नेऊन स्थिर करण्याची शक्ती माणसात सुप्त असते. पंचभूतांनी विणलेल्या शरीराच्या द्वाराच वासना दृश्याशी संपर्क साधण्यास बाहेर धावते. वासनेच्या त्या हालचालींमध्ये माणसाचे मन प्रसंगोचित प्रतिक्रिया करून साथ देते. त्या मनाचे रूपांतर करून त्याच्या प्रतिक्रिया बदलल्या तरच त्याचा विश्वमनाशी संवाद निर्माण होतो. म्हणून प्रथम शरीराची आणि मनाच्या इंद्रियाधीन सवयींची शुद्धी करावी लागते. नैतिक आचरणाने हे साधते. नंतर मनाच्या जुन्या प्रतिक्रिया बदलाव्या लागतात. ईश्वराच्या अनुसंधानाने हे साधते. असे रूपांतरित मन विश्वमनाशी समरस होण्यास पात्र बनते. मनाचे रूपांतर करण्याच्या अभ्यासासाठी जगाकडे पाठ फिरवण्याचे कारण नाही. जगातील दृश्य घडामोडींच्या मागे विश्वशक्ती सतत काम करते हे जिवंत भान ठेवून जीवन जगता येते, पण व्यक्तिगत जीवनामध्ये ते सांभाळणे कठीण जाते. सामान्य माणसाच्या जीवनात देखील असे प्रसंग येतात की त्यातून सही सलामत पार पडताना विश्वशक्तीची करामत स्पष्टपणे जाणवते, पण ते भान तात्पुरते ठरते. ते अंतर्मनात शिरून अंगभूत होत नाही. विश्वशक्तीच्या कर्तेपणाचे भान जर अंतर्मनात शिरले तर आपल्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाईल. दृष्टी बदललेल्या माणसाच्या हातून कर्म घडताना दिसेल. तो करता आहे हे जगाला वाटेल, पण त्याला स्वतःला मात्र विश्वशक्तीच्या कर्तेपणाचा साक्षात आणि निःसंशय अनुभव येईल. हेच विश्वशक्तीचे दिव्य दर्शन होय. ते दर्शन होण्यास माणसाचे मन विश्वमनाशी समरस व्हावे लागते. मानवी जीवनात विश्वशक्तीच्या दर्शनाइतका मंगल, श्रीमंत व तृप्त करणारा दुसरा अनुभव नाही. विश्वशक्ती ईश्वराचे निजांग असल्या कारणाने राम म्हणजे ईश्वर करता हे सूत्र तो अनुभव व्यक्त करते. आपले जीवन विश्वशक्तीवर पूर्णपणे सोपवण्यास धाडस लागते. मन विश्वमनाशी समरस झाले की ते धाडस अंगी येते. मग राम करता ही जीवनाची पायाभूत निष्ठा होते, अर्थात कोणत्याही प्रसंगात ती भंग पावत नाही. पुढे आहे 34 नंबर, शक्ती दर्शन होण्यास काय करावे ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम, जय जय राम.